तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जेरॉक्स नसल्याने मृतदेह ताब्यात देण्यास सेंटर कर्मचाऱ्यांचा नकार। कुटुंबियांची जेरॉक्स काढण्यासाठी परिसरात तासभर केली वणवण। सेंटर मध्ये जेरॉक्स मशीन असूनही कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांना त्रास। शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचताच जेरॉक्स मशीन कसे झाले सुरू। आधीच दुःखात असलेल्या आहेर कुटुंबियांना झाला नाहक मनस्ताप। एक तासापासून डेथ झालेले होते पण डेथ सर्टिफिकेटसाठी जेरॉक्स अवेलेबल नव्हते। ठक्करडोम येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये कोरोना बाधित असलेले सातपूर येथील कृष्णा आहेत। त्यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला असता केवळ झेरॉक्स पेपर नाही म्हणून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला। आधीच दुःखात असलेल्या आहेर कुटुंबियांनी तासभर सर्वत्र शोधूनही झेरॉक्स दुकान बंद असल्यानं आहेर कुटुंबियांनी शिवसेनेचे सातपूर विभाग प्रमुख योगेश गांगुर्डे यांना हा प्रकार सांगितला। योगेश गांगुर्डे यांनी अधिक विचारपूस केली असता काही वेळातच सेंटर मध्येच झेरॉक्स करून घेत मृतदेह दिला ताब्यात। एकीकडे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नंबर लागलेला असताना मात्र शुल्क झेरॉक्स साठी मृतदेहाची अडवणूक करत दुःखात असलेल्या आहेर कुटुंबियांना तासभर नाहक त्रास देण्यामागचा हेतू काय। अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे योगेश गांगुर्डे यांनी केली आहे। ते उडी उडीचे उत्तर द्यायला लागले ते आणल्याशिवाय आम्ही देणार नाही म्हणे। तर मी मीडियाशी संपर्क साधला। जेव्हा मीडिया आल्यानंतर आम्ही जेव्हा प्रिंटर स्वतः जाऊन बघितलं प्रिंटर चालू अवस्थेत होतं आणि जेव्हा या सर्व गोष्टींची चौकशी केल्यावर त्यांनी लगेच जॉरस काढून दिला। जर एखाद्याचे वडील एक्सपायर झालेले आहे त्याला एक दोन तासापासून लटकवायचं आणि त्याला पूर्ण गावभर फिरवायला लावायचं आहे जॉरससाठी। तो जर व्यक्ती म्हणतो आहे का मी जॉरसचा पेपर आणून देतो मॅडम माझ्या वडिलांच्या जे सर्टिफिकेटसाठी मला ते लागणारच आहे मी आणून देतो। बॉडी जाळण्यासाठी नंबर लागलेला आहे तुम्ही बॉडी ताब्यात द्या तरी दिली नाही। अतिशय इथं ठक्करडोम इथं अतिशय भंगार असा स्टाफ आहे तरी याच्यावर चांगली कारवाई आणि यांच्यावर चांगलं लक्ष देण्यात यावं। झेरॉक्स नाही म्हणून तासभर मृतदेह अडवून ठेवत तसेच आहेर कुटुंबियांच्या दुःखात आणखी भर टाकून कर्मचाऱ्यांनी काय मिळवले। सेंटर मध्ये झेरॉक्स मशीन असूनही मयताच्या कुटुंबियांना बंद असल्याचे सांगितले मात्र शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचताच झेरॉक्स मशीन सुरू झाले हे विशेष। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पकारे सातपूर।